आणि यानंतर नाशिकमधून एक धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये विधवेच्या तोंडाला काळं फासत गावातून तिची धिंड काढण्यात आली आहे. महिलेला चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली आहे. शिवरे गावातली ही अत्यंत लांछनास्पद घटना आहे. नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याचा महिलेनं आरोप केलेला आहे. मी माझ्या पतीच्या दाव्याला गेले असताना गावातल्या लोकांनी मला हाणमार केली आणि माझ्यावर वेगळे आरोप लावून माझ्या मुलांना पण मारलं आणि जे माझ्याबरोबर होते ना नातेवाईक त्यांना पण मारलं आणि जो गॅरेजवाला आहे ना भाऊसाहेब त्यांनी गाडी चेटून घ्यायचा प्रयत्न केला होता डिझेल टाकून आणि तोंडाला काळं फासून माझे चपलांचा हार घालून माझी गावात मिरवणूक काढली त्यांनी. मग मारलं बी त्यांनीच काढून. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे का काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. खरं तर विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी सरकार एका बाजूने योजना आखतं परंतु दुसऱ्या बाजूने तिची अशी प्रकारे हाल केली जाते की अत्यंत निंदनीय आहेत. पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु तसं न करता त्यांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून संबंधित पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.